नमस्कार पर्यटक हत्कली आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी तुमचा दोस्त आणि होस्ट हर्षल म्हात्रे आज तुम्हाला घेऊन चाललोय कर्जतला फार्म हाऊसवरती आणि सध्या आम्ही आता मुलुंड स्टेशनला आहे। घोटाळ्याच्या गाडीत एका गाडी आणि बरोबर आहे कवीश ओमकार आणि तिथे अरे कोण पार्टी देणार आहे आम्हाला एकदम मोठीवाली पार्टी आणि अजून एक पार्टीवाला मेंबर येणार आहे त्याच काय चना गार्लिकच काय तो एक पार्टी देणार आहे। आता तो किती वाजता येतो काय येतो ते माहिती नाही, बोललाय 5 वाजता निघेल पण त्याचं नक्की नाही सांगता येत नाही, तो कधीही काय पण करू शकतो। आम्ही कल्याणला आलो, डोंबिवलीला होतो, डोंबिवलीवरून कल्याणला आलो, इथे जरा सामान घ्यायचं आम्हाला, ते सामान घेऊ आणि मग कर्जतला जायला निघू। आम्ही आता इथे शॉप मध्ये थांबलोय थोडं सामान घ्यायला। कविशने रिओ घेतले, एक पाण्याची बाटली घेतले, आणि आता माथेरानच्या इथे बसलोय, म्हणजे आता सध्या नेरळच्या इथे कुठेतरी आहे आणि इथून एवढा थोडं पुढे गेलं ना का माथेरानची एंट्री आहे, थोडस पुढे गेल्यावरती येईल। ही बघा समोर माथेरानची एंट्री, इथून वर गेल्यावरती माथेरान येतं, आम्ही आता इथे चहापीसाठी थांबतोय। चहापी अमृत तुल्य हे ट्रॅक आहे ना, इथून ते नेरळला जाणारी ट्रेन जाते वरती। आणि याच रस्त्याने सरळ आम्हाला इथून असं पुढे कर्जतला जायचं आहे, ॲक्च्युली कर्जतला पण नाही त्याच्या अगोदर विवपुरीला जायचं आहे।
आता फार्म हाउस वरती पोहोचलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. पहिलं बाहेरून दाखवतो काय काय आहे ते. स्विमिंग पूल आहे. मला आता आतमध्ये बंगला दाखवतो कसा आहे ते. हा बघा कवीज बसला आतमध्ये. हा लिव्हिंग रूम आहे. कॉपीराइट पडायचा. आणि हा किचन आहे. ते फ्रीज वगैरे सगळं. आणि त्या समोर वॉशरूम आहे तिथे. आणि ह्या इथे एक बेडरूम आहे. हा बेडरूम उघडा आहे का बघू दे. हा उघडा. हा बघा एक बेडरूम. आणि त्याच्यातच वॉशरूम पण आहे एक. आणि इकडे पण हा एक बेडरूम आहे. त्याच्यात वॉशरूम नाही. वॉशरूम बाहेर आहे. पण इथून डायरेक्ट पूल साईडचा व्ह्यू दिसतो. वरचा दाखवतो. आणि हा एक बेडरूम आहे मोठा. आणि इथे वॉशरूम आहे याच्यात. आणि ही टेरेस. परत आता भिवपुरी स्टेशनला आलो आहे. ॲक्च्युली माझा एक भाऊ आहे संजू म्हणून. तो इकडे येणार होता ना. त्याचं ट्रेन नाही येते म्हणून त्याला घ्यायसाठी आलो. इथून आता वंदे भारत पास होते. बघा माझा भाऊ आलाय. आणि इकडे आता आंबे पाडायसाठी आम्ही आकडी बनवतोय. आम्ही म्हणजे हे दोघं आकडे बनवत आहेत. हा बघा आंबा एक हाताला लागेल एवढा खाली होता आंबा. छोटासाच आहे. स्टंट मारून दाखवतो. दाखव कवीस. आणि आता या हॉटेलमध्ये आलोय. असंच जरा काहीतरी जेवण वगैरे घ्यायला.
पुढे दोघं जण ऑर्डर देत आहेत. मित्रांनो आम्ही असंच आता गप्पा मारत बसलोय इथे. ते इथे आता जेवण बनवायची तयारी चालू आहे. रोहित कांदा कापतोय आणि मयूर भात बनवायची तयारी करतोय. इथे कोलबी तयार आहे आणि कोलबी तयार आहे. घोटू आता आलाय आणि आम्ही आता चाललोय स्विमिंग पूल मध्ये. बाकीचे सगळे स्विमिंग पूल मध्ये आहेत, मजा करतायत. गुड मॉर्निंग गाईज, आता वाजले 11:30 आणि आम्ही आता 12 वाजेपर्यंत इथून निघू आणि जाणार आहे जेवायसाठी ढाब्यावर. आम्ही आता निघतोय इथून आणि आता चाललोय काळू वाळू ढाब्यावरती. आम्ही आता काळू वाळू ढाब्यावरती पोचलोय. इथे आम्ही लंच करणार आहे. मित्रांनो हा व्लॉग मी इथेच संपवतो. जय हिंद.